इंडियन आर्मी मध्ये आज स्त्रियांना भरती केलं जातंय. आज याची सगळी पाठीमागची संकल्पना पावणे 300 वर्षापूर्वी ऐकताय होळकरांचे. जगातली पहिली स्त्रियांची लढवय्या फलटण जर उभा करणारी कोणची राणी असेल तर त्या राणीचं नाव आहे अहिल्यादेवी होळकर. एका जगात नाही केलं. आज आम्ही भारतामध्ये बघतो, महाराष्ट्रामध्ये बघतो, सीआरपी असेल एसआरपी स्टेट रिझर्व फोर्स म्हणजे काय, महाराष्ट्र शासनाचं राखीव दल. सगळी जर मिलिटरी तिकडे असली तरी त्या राज्यापुरतं राखीव दल असलं पाहिजे ही संकल्पना पावणे 300 वर्षापूर्वी आलेल्या होळकरांची आहे. जेव्हा सगळं सैन्य सगळे अधिकारी बाहेर असायचे त्यावेळेस त्या संस्थानिकचं रक्षण करण्यासाठी, त्या राज्याचं रक्षण करण्यासाठी 5000 स्त्रियांची पहिली लढाऊ फलटण त्यावेळेस रिझर्व फोर्स म्हणून वापरली होती. किती? 5000. जगाच्या त्यापर्यंतच्या इतिहासामध्ये, त्यानंतरच्या इतिहासामध्ये स्त्रियांची लढाऊ फलटण उभा करणारी एकच राणी झाली जी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे, अहिल्यादेवी होळकर. परवा लंडनला एक प्रदर्शन भरलं होतं की जागतिक कीर्तीच्या राणींचं कुणाकुणाचं व्यवस्थापन सगळ्यात उत्कृष्ट होतं, त्याच्यामध्ये एक नंबरला नाव अहिल्यादेवी होळकरांचं. त्या ठिकाणी त्या अध्यक्ष कार्यक्रमाची बोलून गेले की बाबा जर आमच्या देशामध्ये अहिल्याई होळकर असत्या तर आम्ही त्यांना डोक्यात घेतलं असतं, डोक्यावर नाही. त्याची खंत व्यक्त करतो, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, पण ज्या देशामध्ये, ज्या भारतामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये त्या अहिल्याई होळकर जन्माला आल्या तिथल्या लोकांनी त्यांना डोक्यात नाही घेतलं, डोक्यावर घेतलं. मला सहजी नसेल की तर मनसून आनंद झाला की डीजे वगैरे काही नाही. हे सगळं प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला, कारण डीजे वरात काढून कोणत्याच महामानवाचा इतिहास आपल्याला कधीच समजू शकत नाही. बरं सांगा बरं, त्या गाण्यामध्ये कुठे असतं का एखादा इतिहासाचा उल्लेख? त्याच्यावर काय असत? ज्या मल्हारराव होळकरांनी, ज्या यशवंतराव होळकरांनी कधी उभ्या आयुष्यात दारूच्या ग्लासला कधी बघितलं सुद्धा नाही, त्याच्या पुढे आपण दारू पिऊन काय नाचतो? तुम्हाला माहितीये हुंडाबंदी कधी आली या राज्यामध्ये? भारत शासनाने हुंडाबंदीचा निर्णय घेतला, पण अजूनही ते झालं का? आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? अजूनही मगाशी मी सूत्रसंकलनामध्ये एक उल्लेख ऐकला, हटकर धनगर सगळे एकत्र. काय भानगड आहे नेमकी? परवा मी त्या पारनेरला कार्यक्रम होतो, सगळे तिथं आपले धनगर समाजाचे सगळे वयोवृद्ध लोक, सगळे गाव जवळपास 8-9 हजार लोकसंख्येचे गाव, सगळं गाव त्या ठिकाणी जमलं आणि विचारलं की बाबा म्हटलं एकूण पोट संख्या पोट जात किती आपल्या? एक जण म्हटलं 32, दुसरा म्हणला 32.5, म्हणलं 32.5 काय होतं? ती म्हणला काय म्हणला ती वरचे जी निम्मे ती निम्मे पिंजरी ते म्हणला निम्मे धनगर त्यांना काय मोजताच येत नाही म्हणून अर्धच करून टाकले म्हणलं. काय करायचं 32.5 जे आहेत ना सकाळी सकाळी तुमच्या नदीच्या कडीला सोडून द्या, सकाळचे त्यांचे तांबे द्या त्यांच्याकडे सोडून द्या आणि ते तिथून आले की मग आपण तिकडे जाऊयात. आणि आपल्यापैकी जो पोटजात करतो ना मी लय श्रेष्ठ आहे मी लय श्रेष्ठ आहे त्याला फक्त एकच प्रश्न विचारायचा, आता ओळख ह्याच्यापैकी कुणाची हाट करायची कोणती, कुठे करायची कोणती, शेअर करायची कोणती, चेंड्याची कोणती, मेंढ्याची कोणती, ओळखता येते काय बदलाय म्हणे? नेमकं हाट करायचे हात लांब, कुठे करायचे आखूड, कुठे करायला पाय आहेत, हात काय लांब आहे, असं काय आहे काय? बरं समजा हा सगळा विचार जर अहिल्यादेवी होळकरांनी केला असतं तर राज्य निर्माण झालं असतं का? अहिल्यादेवी होळकरांची एकुलती एक मुलगी मुक्ता, तिचा लग्नाचा विषय सुरू झाला आणि अहिल्यादेवी होळकर सांगते झाल्या की मी माझ्या मुलीचा विवाह अशा मुलाशी लावून दिला जाईल जो कर्तृत्ववान असेल आणि या राज्यातल्या भिल्लांचा सगळा बंदोबस्त करेल. आणि त्यावेळेस गौतमबाई सांगते झाल्या अगं अहिल्या तू आंतरजातीय आंतरधर्मीय निघाला तर काय करायचं बोल. आणि त्यावेळेस अहिल्या होळकर सांगते झाल्या कर्तृत्व त्याची जात असेल आणि नेतृत्व त्याचा धर्म असेल, तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असेल मुक्ताच त्याच्याशी लग्न लावून दिलं जाईल. आता मग आमचे लग्न कसे जमते? पहिल्यांदा जात बघायची, पुन्हा पोट जात बघायची, हे मॅच सगळं मॅच झालं की मग 11 माशी का 12 माशी काय जाऊ, तिथून मी फायनल झालं की मग पुन्हा बघायचं ह्याचे कुठे जुने कॉन्टॅक्ट वरी लागलेत का सगळं, मग मामाचं गाव कोणतं आहे मामीचं कोणतं, अख्खं सगळं पुरेपूर डिटेल काय करतो तो निर्व्यसनी ना देऊन टाकायचं ना काय प्रॉब्लेम आहे का? महामानवांच्या जयंतीतलं सगळ्यात मोठं जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर धनगर समाजापुढे अनेक आव्हान आहे, त्यापैकी पहिलं आव्हान पोट जात नावाची संकल्पनाच बरखास्त केली पाहिजे. अजिबात नाही, ठेवलंच नाही पाहिजे भानगडचं. आणि बाहुबली पिक्चर मध्ये जी आपल्याला युद्धरचना दाखवली बाहुबली